जय 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 राम, राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, श्री जय जय राम। राम, जय जय राम। चला आता आपण सुरुवात करूयात। तर मागच्या वेळेला आपण असं बघितलं होतं की आता रावणाचा वध झाला मागच्या सेशनमध्ये, की जेव्हा राम रावणाला खूप सारे बाण मारत होते, पण प्रत्येक वेळेला त्यांना बाण मारले की त्याचे हात, त्याचे डोके परत 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 येत होते। आणि तसं असताना त्याला प्रत्येक वेळेला मारताना राम एकदा उजवीकडे बघायचे विभीषणाकडे, की त्याला तो सांगतोय का आपल्याला? त्याने सांगितलं तर होतं की मी तुमचा पूर्ण साथ देईन, पण जेव्हा खरोखर भावाला मारायची गोष्ट आली त्यावेळी त्याचा तो त्याचं जे मर्म आहे किंवा त्याचं जे सिक्रेट आहे ते हे खरोखर सांगतील का हे बघत होते। मग फायनली विभीषणने येऊन त्यांना सांगितलं की याच्या नाभीमध्ये अमृत कुंभ आहे, आणि हे सांगितल्यावर त्यांनी 31 बाण मग मारले, ज्यामध्ये त्याचे सगळे 20 हात, त्याचे 10 मुंडके त्यांनी उडवले, आणि मग 31वा बाण जाऊन त्यांच्या नाभीमध्ये लागला। आणि मग ज्यांनी आजपर्यंत कधीही रामाचं नाव घेतलं नव्हतं तो रावण आज मात्र मरताना श्रीराम करून खाली पडला आणि त्याने तिथे मुक्ती पावली। आणि खूप लोकांना असं पण जाणवलं की असं पूर्ण पृथ्वीवरती एखादी जी एखादी शक्ती असते ती शक्ती एकदम नाहीशी झाली की वातावरणामध्ये एक बदल घडतो, तसा बदल सगळ्यांना जाणवला। म्हणजे समजा सगळेजण आपण एका रूममध्ये बसले आहोत आणि माझ्या हातामध्ये खूप मोठी अशी बर्फाची लादी आहे, ती बर्फाची लादी म्हणजे जर अशी आपटली आणि फुटली ती पूर्ण, तर त्यातली जी कोल्ड एनर्जी अशी पूर्ण डिसिपेट होईल तसा भास सगळ्यांना झाला। मग जसा रावण तिथे पडला तसं सगळ्या देवांनी पूर्ण गगनामधून फुलांचा वर्षाव केलाय आणि सगळ्यांनी खूप जल्लोष, त्यानंतर सगळ्यांनी आनंदाने ढोल नगारे वाजवायला सुरुवात केली आणि या पूर्ण रणांगणावर सगळ्यांनी विजय उत्सव मनवायला सुरुवात केली। आणि हे सगळं सुरू असताना त्यावेळी रामाच्या अंगावरती खूप रक्ताचे शिंतोडे उडले होते रावणाचे। मग तिकडनं इंद्रानी अमृताचे सगळे ढग आणले आणि त्या अमृताचा वर्षाव पूर्ण वानर सेनेवर आणि त्या अमृताने श्रीरामावरती पूर्ण अभिषेक त्यांनी केला। त्यांनी त्यांच्या त्यांच्या अंगावरचे सगळे डाग धुतले गेले आणि मग श्रीराम त्यांच्या हातामध्ये जो धनुष्य होता सारंग धनुष्य, त्यांनी तो धनुष्य सगळ्यांना दाखवला की आता त्यांचं जे काम होतं, ज्या कामासाठी त्यांचा अवतार झाला होता ते काम आता संपलं। मग आता इथनं पुढे शस्त्र उचलायची गरज नाही, आता शस्त्र उचलायचं त्याची गरजच पडणार नाही, कारण आता इथनं रामराज्य सुरू होणार। आणि मग आता हे सगळं झालं, मग जेव्हा अमृताचा वर्षाव झाला पूर्ण वानर सेनेवर, त्यावेळी जे राक्षस मेले होते ते सगळे राक्षस तसेच तसेच पडून राहिले, पण जे वानर होते ते सगळे वानर मात्र सगळे उठून उभे राहिले, कारण त्या राक्षसांना रामाच्या ज्या दूतांनी मारलं होतं त्यांना तिथेच तिथे मुक्ती मिळाली होती, पण ज्या वानरांना राक्षसांनी मारलं होतं त्यांना मात्र परत उठून उभं राहता आलं। मग या पूर्ण वानर सेनेचा सत्कार सगळ्यांनी केला आणि मग एक एक करून सगळे देव एक एक करून सगळे खाली आले। आणि खाली आल्यावर पहिले तर ब्रह्मा महेश म्हणजे शिवा सगळ्यांनी जाऊन रामांना आलिंगन दिलं, त्यांनी रामाचा अभिषेक केला, पूजा केली। मग जेव्हा सगळे देव त्यांच्या त्यांच्या लोकाला परत गेले तेव्हा यांनी ठरवलं की आता आपण सीतेला परत आणायचं। मग विभीषणावरती झाला राज्याभिषेक, राज्याभिषेक झाला की मग विभीषण बनला राजा लंकेचा। पण आता मात्र विभीषणांनी खूप लेट नाही केलं, जसं वालीने केलं होतं, सुग्रीवने जसं केलं होतं तसंच विभीषण म्हणला लगेच आता आपण सीता मातेला रामाकडे घेऊन जाऊ। मग सीतेला ते एका डोलीमध्ये बसवून त्यांनी लंकेच्या बाहेरपर्यंत मात्र आणलं, पण तिथून रामापर्यंत पोचताना मात्र ती चालत चालत आली, कारण या पूर्ण वानर सेनेनी ज्या सीता मातेला वाचवण्यासाठी हा एवढा सगळा
अट्टहास केला होता, एवढा मोठा जे त्यांनी युद्ध जिंकलं होतं त्या सगळ्या वानरांनी दिसला पाहिजे की ही सीता माता कोण आहे, ती कशी दिसते. म्हणून मग ती सीता सगळ्यांच्या मधून चालत जाते आहे आणि हे सगळे वानर तिच्यासमोर नतमस्तक होत जात आहेत. असा एक खूप सुंदर दृश्य सगळ्यांनी त्या दिवशी बघितलं. नंतर ती जेव्हा एक मिनिट एकच मिनिट हा मला 2 मिनिटं द्या, एक थोडस अर्जंट काम आलंय, तिथेच थांबा, मी परत येतो 2 मिनिटांमध्ये.
ओके आय एम बॅक. असुविधा केली खेळ आहे असं जसं म्हणतात मराठीमध्ये तसंच काहीतरी. पण जरा अर्जंट जाईल अजून ठरवलं नाही. हॅलो गुड इव्हनिंग. हॅलो गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हा सॉरी लेट झाला. नाही नाही इट्स ओके इट्स ओके. ओके बरं तर आपण जसं मगाशी म्हटलं होतं की आता सीतेला परत आणायचं, मग सीता परत चालत चालत तिथपर्यंत आली होती, मग आता जेव्हा सीता तिथे पोचली तेव्हा मग काय झालं पुढे? मग झाला पूर्ण तिथे जो अग्निप्रवेश, आणि जेव्हा सीता अग्नीमध्ये प्रवेश केला तेव्हा तिने एकटीने केला, पण जेव्हा तिथनं बाहेर निघाली तेव्हा मात्र ती निघाली अग्निदेवता सोबत. आणि आता हे रहस्य फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि श्रीराम सीता आणि अग्नी यांना पण माहिती होतं की खरी सीता ही होती अग्निसोबत, आणि जी मिरर सीता किंवा जे तिचं एक फक्त रूप तिथे होतं ते रूप फक्त अग्नीमध्ये राहिलं आणि खरी सीता त्यातनं बाहेर निघाली. आणि मग राम लक्ष्मण आणि सीता आणि पूर्ण वानरसेना आणि हनुमान आणि सुग्रीव आणि अंगद आणि हे सगळेजण आता परत जाणार आहेत अयोध्येला. मग आता परतीचा जर्नी सुरू करायचं आहे. मग सुरू करताना विभीषण म्हणला की मी पण येणार तुमच्यासोबत, कारण मला पण बघायची आहे अयोध्या कसं आहे, मी खूप ऐकलंय अयोध्येबद्दल. म्हणून आता पुढे जायच्या आधी मला हे विचारायचं आहे सगळ्यांना, तुमच्यापैकी कोण कोण गेलाय अयोध्येला, कोणी गेलाय का? हो मी गेलोय. तुमचा कसा होता एक्सपिरियन्स, कधी गेले होते? बरेच वर्ष झाले, त्याला 5-7-8 वर्ष झाली त्याला. हो का? बर. हो आणि तेव्हा ते असं बरंच लांब लांब असं फिरत 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 जावं लागलं आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात होतो आम्ही. कडेकोट पोलीस बंद होता. हो हो फारच होतो. ओके ओके थँक्यू थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. अजून कोणी गेलंय? एनिवन एल्स हू वुड लाईक टू शेअर? ओके मग आता सगळ्यांनी ठरवलं की आता जायचं आहे अयोध्येला, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. का वेळ कमी आहे? कारण आपले जे भरत भाऊ आहे त्या वानरसेनेच्या सगळ्या टीमला घेऊन जाऊ आपण अयोध्येला. सुंदर 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 आयडिया, पूर्ण वानरसेनेच्या टीमला सोबत घेऊन जाऊ अयोध्येला. टीम लीडरला वेळ काढावा लागेल. मग आता वेळ काढला की खूपच वेळ असतो, मग आपल्याला भरपूर काही करता येईल तिथे जाताना. तर नक्कीच छान सुंदर आयडिया. बर मग आता सगळ्यांना अयोध्येला जायचं आहे तर जाणार कसे? तर मग ते जे पुष्पक विमान होतं, आता पुष्पक विमानाची खासियत अशी की हे विमान हे खूप डायनॅमिक असतं, इथे सगळ्यांनाच विंडो सीट मिळू शकते आणि जितके लोक बसतील तितकं ते विमान मोठं 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 होत जातं. म्हणून आता जेव्हा प्रत्यक्ष राम जेव्हा अयोध्येला जायला निघाले त्यावेळी त्या विमानाने इतका मोठा स्वरूप धारण केलं की त्या ठिकाणी पूर्ण वानरसेना त्याच्यात येऊन बसली आणि त्याच्या अग्र ठिकाणी एक सोन्याचा खूप मोठा असा सिंहासन तिथे तयार झालं होतं, जिथे राम आणि सीता दोघजण बसले आणि त्यांच्या आजूबाजूला लक्ष्मण आणि हनुमान उभे होते. आणि आता असं करून पूर्ण वानरसेना निघाली अयोध्येकडे. मग आता जाताना त्यांनी असं डायरेक्ट फ्लाईट नाही घेतली, त्यांनी अशी मल्टिपल स्टॉप वाली फ्लाईट तेव्हा घेतली होती, कारण रस्त्यामध्ये त्यांनी सगळं त्यांना दाखवलं आधी सीतेला, कारण सीता तर होती लंकेच्या आत, तिला काहीच माहिती नाही इथे काय काय झालंय. मग त्यांनी दाखवलं की हे बघ तिथे खाली तिथेच तो रावण मरून पडला होता आणि या ठिकाणी कुंभकर्णाला आपला आम्ही मारलं होतं आणि या ठिकाणी तो इंद्रजी त्याला त्याच्याशी काय युद्ध केलं होतं आपल्या लक्ष्मणानी वा, आणि मग हनुमंतानी कुठे कुठे फायटिंग केलं हे सगळं त्यांनी तिला दाखवलं. मग जाताना रामाचा जो प्रवास होता पूर्ण किष्किंधामधला तो त्यांनी तिला दाखवलं की हे बघ इथे खाली किष्किंधा नगरी आहे, मग इथे आम्ही या ऋषींना भेटलो. मग त्यांनी ते विमान खाली उतरवलं आणि जे जे ऋषी त्यांना भेटले होते त्या सगळ्या ऋषींना ते तिथे भेटले, सगळ्या ऋषींकडनं त्यांनी आशीर्वाद घेतले आणि मग
ते परत पुढे निघाले. अजूनही त्यांचं एक बाकी होत, एका व्यक्तीकडे त्यांचं क्रेडिट शिल्लक होत. नंदीग्राम भरत नाही, नो, अजून एका व्यक्तीला भेटणं बाकी आहे. तो नाविक. नाव 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 नाविक नाव काय होत? निषाद राज नाही, काय होत? निषाद राजगुह तो हा होता, भिल्लांचा राजा. भिल्लांचा राजा केवट. केवट बरोबर, केवट जो आहे त्या केवटला अजून भेटणं बाकी आहे. त्याच्यामुळे मग आता त्यांनी जेव्हा ते पूर्ण जेव्हा त्यांचं ते जात होतं विमान, तेव्हा त्यांनी म्हटलं की आपल्याला एका ठिकाणी जरा थांबायचं आहे. मग ते परत खाली आले चित्रकूट जवळ, त्यांनी ते विमान थांबवलं. तिथे निषाद राजगुह त्याला विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा राजा, त्यांनी एवढं सगळं युद्ध जिंकलं, आता तर त्यांनी पटकन परत जायला पाहिजे अयोध्येकडे, पण ते मला भेटायला आले. म्हणून तो धावत धावत आला आणि त्यांनी पूर्ण सगळे त्यांची भिल्ल जमात जी होती सगळेजण येऊन रामाची भेट घेतली. मग राम म्हणाले तो निषाद राजगुह तो भेटला, पण आमचा जो केवट आहे त्या केवटला पण बोलवा. मग केवटची भेट झाली, त्याला पण सगळं गिफ्ट देऊन झाले. मग आता रामाने सांगितलं हनुमान तिकडे माझा भाऊ भरत, त्याच्या आतापर्यंत खूप म्हणजे दयनीय अवस्था झाली असेल, तू पटकन जाऊन त्याला सांग की आम्ही येतोय म्हणून. हनुमान म्हणाले जय श्रीराम आणि तिथनं उडाले दाण बिलकुल अयोध्येकडे. पण जेव्हा अयोध्येमध्ये आले त्यावेळी हनुमंत पहिल्यांदा येत होते अयोध्येमध्ये. मग त्यांनी बघितलं की हे शहर इतकं सुनसान त्यांना असं वाटत होत, कोणाच्या चेहऱ्यावर इतकूसाही हॅपीनेस नाही, सगळेजण असे कंटाळून कसे तरी कसे बसे आहेत, कोणाच्याही असं नाही की असे खूप धष्टपुष्ट हेल्दी लोक दिसतील, सगळेजण असे कोमेजून गेले होते कारण कोणाला जेवायची इच्छाच होत नव्हती. आणि आता तर 14 वर्षाचा वनवास संपत आला होता पण अजूनही रामाची काहीही वार्ता नाही, म्हणून त्यांच्या मनात पण सुरू होतं की काय होईल काय होईल. आणि इकडे जेव्हा हनुमान आले तेव्हा हनुमानाचं फेवरेट रूप कुठलं असतं तुम्ही आठवून सांगा. जेव्हा जेव्हा हनुमान कोणाला पण भेटतात एखादा भक्ताला तेव्हा त्यांचं आवडीचं रूप कुठलं असतं? ब्राह्मणाचं. हा, एक वृद्ध ब्राह्मण, वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन हनुमान पोचले अयोध्येमध्ये. आणि हळूहळू हळू बघतायत कुठे 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 आहे कुठे आहे भरत. शेवटी त्यांना दिसलं की त्यांच्या त्या अयोध्येसमोर जी नदी होती त्या नदीकाठी खूप सारा असा लाकडांचा ढीग लावलेला होता आणि त्या ढिगासमोर बसला होता भरत. आणि तिथे नुसतं बसून तो अशा त्याच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा सारख्या सारख्या वाहत आहेत की अजून पण राम नाही आले, उद्या सकाळपर्यंतच विधी आपल्याकडे शिल्लक आहे, उद्या सकाळपर्यंत जर ते नाही आले मग मात्र मी अग्नीमध्ये प्रवेश करणार, असं त्यांचं वाक्य होत. मग एवढं असताना तेवढ्यात त्यांना ऐकू आलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग एवढ्या उत्साहाने आणि एवढ्या हॅपीनेसनी कोण रामाचं नाव घेत आहे, कारण त्यांनी आतापर्यंत आजूबाजूला जे जे लोक बघितले ते सगळेच लोक असे सॅड झाले होते. मग आता एवढ्या लोकांमध्ये हा एवढा उत्साही व्यक्ती कोण, म्हणून त्यांनी मागे म्हणून बघितलं तर मग त्यांना दिसले हनुमान. हनुमान तेव्हा त्यांनी त्यांनी ओळखलं नाही. मग म्हटले हे कोण आहे वृद्ध व्यक्ती? मग त्यांनी जाऊन विचारलं की तुम्ही कोण आहात सज्जन आणि तुमच्या तोंडातून मला रामाचं नाव ऐकून इतकं छान वाटलं आणि तुम्हाला भेटून मला असं वाटतंय की मी प्रत्यक्षाला रामलाच भेटतोय, मला असंच साधेसारखं वाटतंय तुम्हाला भेटल्यावर. आता याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली एक भक्तीचा संदेश म्हणून रामायणामध्ये खूप फेमस आहे हा सीन की जेव्हा हनुमान त्याला भेटलं त्यांना असं वाटलं की ते रामालाच भेटतंय, की हनुमंताची भक्ती इतक्या लेवलला पोचली होती की हनुमंत कुठे संपतात आणि राम कुठे सुरू होतात हे सांगणं कठीण होत चाललं होतं. म्हणून त्यांनी आणि खूप वेळा तुम्ही पण बघाल की एखाद्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला खूप छान वाटतं कारण त्या तिथे वेव्स तशा असतात, तिथली ती एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी. मग तसंच
हीच पॉझिटिव्ह एनर्जी त्या भक्तांमधून पण एमिट होत असते. मग जसं त्यांनी हनुमानाला भेटलं की तेव्हा त्यांना असं वाटलं की वा खूप छान वाटलं मला तुम्हाला भेटूनच, तुम्ही कोण आहात मला खरं खरं सांगा. मग लगेच हनुमंतांनी हात जोडले आणि स्वयंस्वरूपामध्ये आले. मग तेव्हा भरतने ओळखलं, तुम्ही आपण भेटलो होतो, मी तुम्हाला बाण मारला होता पायाला, मग तुम्ही माझ्या एअरवर बसून मी तुम्हाला पाठवलं होतं परत लंकेला. येस हनुमान. मग हनुमानाने सांगितलं की मला रामांनी स्पेशल पाठवलंय तुमच्याकडे, स्पेशल ईमेल ओनली फॉर यू. आणि काय ईमेल आहे की आम्ही सगळेजण सर्व कुशल आहोत, रावणाचा आम्ही पराभव केलेला आहे, राक्षसांचा अंत झालेला आहे, आणि आता उद्या सकाळी सकाळी राम पहिली फ्लाईट घेऊन इथे येणार आहेत, हेच फक्त मी तुम्हाला सांगायला इथे आलोय. मग हे ऐकून भरतला इतकं छान वाटलं, त्यांनी जाऊन हनुमंताला असं आलिंगन दिलंय आणि त्यांनी म्हटलं की तुमचा माझ्यावरती इतका मोठा उपकार आहे, याची मी आता परतफेड कशी करू. पण मग भरतने विचारलं की परतफेड तर जाऊ द्या, माझ्या मनात अजून एक प्रश्न येतोय की तो रावण एवढा मोठा मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं आणि आपले राम तर जिंकणारच होते हे माहिती होतं आपल्याला, कारण रामाने सोडलेला बाण काही त्याचा वेध घेतल्याशिवाय परत येत नाही, पण ते जिंकले कसे मला हे सगळं तुम्ही सांगा. मग तेव्हा हनुमंतांनी भरताला पूर्ण सांगितलं की लंकाकांड कसं झालं, सुंदरकांड कसं झालं, किष्किंधाकांड कसं झालं, पूर्ण कथा वनामधली त्यांनी सांगितलं. कारण वनामध्ये जेव्हा भरत रामाचे आता मराठी इंग्लिश मध्ये सँडल्स म्हणतात काय घेऊन आले होते परत रामाचे, पादुका, पादुका रामाच्या पादुका घेऊन ते परत आले होते, तिथपर्यंत त्यांना स्टोरी माहिती आहे, पण त्याच्या पुढे काय झालं हे त्यांना नाही माहिती. हे सगळी कथा त्यांना हनुमानाने पूर्ण डिटेल मध्ये सांगितली. आता तुम्ही बघाल की रामचरित मानस मध्ये हनुमानाने रामायण खूप लोकांना सांगितलंय, जे हनुमंत हे त्याचे अग्र श्रोता पण आहे आणि आदि वक्ता पण आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही बघाल एक स्टोरी आहे की जेव्हा वाल्मिकी यांनी रामायण लिहिलं आणि त्यांचे सगळेजण तारीफ करायला लागले, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये थोडासा एक अहंकार असा यायला लागला होता हळूहळू. तुम्ही ही कथा ऐकली आहे का याच्याबद्दल? तर त्यांच्या मनामध्ये थोडासा अहंकार यायला लागला होता की मी लिहिलेलं रामायण म्हणजे काय रामायण वा. मग त्यावेळी त्यांना कोणीतरी सांगितलं हा हे बरं आहे पण मी याहून पण चांगलं रामायण आहे असं ऐकलंय आणि ते त्या पर्वतावर आहे मी असं हे पण ऐकलंय. त्यांनी सांगितलं अजून कोणी लिहिलंय पर्वतावरचं रामायण बघूयात जरा. मग लगेच निघाले तिथनं तडक डायरेक्ट गेले तिकडे हनु त्या हिमालयाजवळ आणि हिमालयाजवळ जाऊन ते शोधायला लागले रामायण आता हे दिसणार कसं. त्यांनी म्हटलंय पर्वतमय पर्वतमय, पण त्याचा अर्थ काय, म्हणजे पर्वताच्या शेप मध्ये पुस्तक आहे की काय पर्वतच पुस्तक आहे काय. तेव्हा त्यांनी चालता चालता बघितलं तर एका पर्वतावर अक्षर कोरली होती, त्यांनी खालनं वाचायला सुरुवात केली आणि गोल 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 करत पोचले आणि ते रामायण इतकं सुंदर होतं की प्रत्येक टर्नला त्यांच्या डोळ्यातनं पाणी पडत होत. आणि हे रामायण वाचता ते जेव्हा शिखरावर जाऊन पोचले तेव्हा त्यांना तिथे कोण भेटलं असेल, हनुमान. कारण ते रामायण लिहिलं होतं हनुमंतांनी आणि हनुमंतांनी स्वतः अनुभवलेलं रामायण तिथे लिहिलंय आणि ते रामायण इतकं सुंदर होतं की ते म्हणाले की तुझ्या रामायणासमोर माझं रामायण काहीच नाही. आणि हे विचार करून त्यांच्या मनात थोडस असं उदासता आली, उदासीनपणा आला की ठीक आहे मी एवढं चांगलं लिहिलं होतं पण आता माझ्याहून पण बेटर कोणीतरी लिहिलंय. पण हनुमंत म्हणाले की हे बघा मला की नाही याच्या मोठेपणाचं काहीही नाही आणि मला तुम्ही तुमच्याकडनं रामायण लिहून घेतलं गेलेलं आहे, ते प्रत्यक्ष रामानेच लिहून घेतलंय, त्याच्यामुळे मी लिहिलेलं रामायण रामाच्या कामाच्या मध्ये नाही आलं पाहिजे. म्हणून ते सरळ वर गेले आणि त्यांनी एकच बुक्का एवढ्या जोरात मारला तो पूर्ण पूर्णचा पर्वत होता, तो असा खडखड 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 करून त्याचे पूर्ण पीठ तयार झालं. त्याच्यामुळे एक सुंदर रामायण अजून पण आहे
ते म्हणजे हनुमंताने लिहिलेलं रामायण. बर, मग आता कमिंग बॅक टू अयोध्या अगेन. मग आता हनुमान आणि भरत या दोघांचं खूप छान बोलणं झालं. मग आता हनुमान म्हणाले की उद्या सकाळी ते येणार आहेत, तुम्ही तयारी करून ठेवा, असं म्हणून हनुमान गेले परत तिकडे. मग आता इथे जसं भरतला ऐकलं तेव्हा भरतला आता सुचत नव्हतं की मी काय करू आणि काय नाही. सगळ्यांना धावत सुटला पूर्ण भरत, पूर्ण अयोध्येमध्ये जो भेटेल त्याला सांगतायत की उद्या राम येणार आहे, उद्या राम येणार आहे, उद्या राम येणार आहे. आणि मग लोकांना पण इतका उत्साह की आता काय करू आणि काय नाही, घर आता घराला पेंटिंग करू की घरासमोर काही छान असं काहीतरी ठेवू, त्यांचं स्वागत कसं करू, त्यांना गिफ्ट काय द्यावं. पूर्ण अयोध्येला रात्रभर झोप नाही. रिमेंबर झोप. अयोध्या कांड मध्ये ते लोक बाहेर निघाले होते आणि मग त्या अयोध्याकर त्यांच्या सोबत सोबत तर गेले होते, पण रात्री आली झोप आणि सकाळी उठले तर राम गायब. म्हणून त्यांनी म्हटलं आता राम परत येणार आहे, आता परत झोपलो तर मे बी नाही येत येणार, कोणी झोपायचं नाही, सगळेजण जागे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त एकच ध्येय की राम कधी येणार. मग आता राम येताना त्यांचं स्वागत कसं करायचं. उड्या लावल्या म्हणून सगळ्यांनी त्यांच्या दारामध्ये लावल्या पणत्या आणि पूर्ण अयोध्येमध्ये इतक्या पणत्या की आज पण आपण ते तो जो सण आहे त्यांच्या परतीचा तो सण आपण आजही दिवाळी म्हणून साजरा करतो. मग आता तो पुढला दिवस तर आला आणि सगळे लोक जमा झाले, सगळे लोक जमा झाले की आता राम येणार, आता राम येणार. मग सगळ्यांनी बघितलं की खूप मोठं पुष्पक विमान देतनं येऊन असं समोर त्यांच्या थांबलंय. पण पुष्पक विमान हे त्यांच्या महालामध्ये नाही गेलं, ते पुष्पक विमान ती जी नदी होती त्या नदी काठी जाऊन तिथे थांबलंय. आणि तिथनं जेव्हा राम लक्ष्मण सीता सगळे जेव्हा उतरले त्यांनी आधी शरयू नदीला नमस्कार केलाय. मग त्यांनी तिथे पुढे येणार बघितलं तर सगळे गुरु त्यांचे तिथे आले होते, वसिष्ठ मुनी आणि बाकीचे त्यांचे सगळे जे गुरु होते. तर रामांनी त्यांच्या हातातला धनुष्य खाली ठेवला तिथे आणि मग त्यांनी जाऊन आधी गुरूंना नमस्कार केला. मग गुरूंच्या मागे होता भरत शत्रुघ्न. मग भरत सोबत भेट रामाची आणि नंतर सीताजींना या दोन्ही भावांनी पण येऊन नमस्कार केला. मग असं सगळ्यांची भेट तिथे झाली आणि मग तिथे खूप सारे अयोध्यावासी लोक तिथे आले होते आणि सगळ्यांना भेटायची इच्छा. आता सगळ्यांच्या मनामध्ये असं होतं की एवढे लोक जमा झाले आहेत, 500,000 लोक इथे आहेत, माझा नंबर तर काही येणार नाही त्यांना भेटायचं, मग इथून नमस्कार करावा असं त्यांना वाटत होतं. तेवढ्यात रामाने एक चमत्कार केला. आता या ठिकाणी जेव्हा रावण मेला आहे आता रामाचं रामत्व अजून दिसू शकतं, कारण आता ते परब्रह्म आहे हे लपवायची गरज नाही. म्हणून त्यांनी एक चमत्कार केला असं लिहिलंय रामचरितमानसमध्ये. चमत्कार काय केला की त्यांनी एका रामाचेच 1000 राम तयार केले. म्हणून त्या वेलकम पार्टीमध्ये जे जे लोक गेले होते सगळ्यांना असं दिसलं की राम त्यांना भेटायला त्यांच्याकडे येत आहेत आणि रामाने येऊन त्यांना मिठी मारली आहे आणि मग राम परत गेले. आणि याचं रहस्य कसं झालं काय झालं हे कोणालाच कळलं नाही, पण प्रत्येक माणसाला एक इतका खूप छान आनंदाचा क्षण मिळाला की आज प्रत्यक्ष राम 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा परत आले त्यांनी मला येऊन मिठी मारली. मग आता हे सगळं झालं. मग आता सगळ्यांना घेऊन ते गेले राजमहालमध्ये. राजमहालमध्ये होत्या त्यांच्या आई. मग आता परत पॉलिटिकल पहिला नमस्कार कोणाला करायचा. सगळ्यात आधी कोणाला नमस्कार केला असेल कैकेयीला, कारण या मातेला त्यांनी नमस्कार केला म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीही नाही. आणि ज्यांना रामाच्या मनामध्ये ज्यांच्यासाठी काहीही नाही त्यांना बाकी लोक काय नावं ठेवणार, म्हणून कोणीही त्यांना काहीही म्हटलं नाही. आणि नंतर रामाने जाऊन सगळ्या मातांची भेट घेतली, सीतेने पण जाऊन सगळ्यांची भेट घेतली आणि आता ठरलं की आता रामाचा राज्याभिषेक करायचा, लगेच करायचा. मागच्या वेळेला वसिष्ठ मुनींनी काय म्हटलं होतं की त्यांनी जाऊन सांगितलं होतं दशरथ राजाला, पण दशरथ राजांनी लेट केलं होतं. त्यांनी मग तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या मनात विचार आला होता रामाचा राज्याभिषेक करायचा, पण आत्ता नंतर करू
तेवढ्या वेळात वेळ निघून गेली होती. म्हणून ठरवलं जसे ते आता आता आले आहेत तसं लगेच आपण त्यांचा राज्याभिषेक करायचा. तर मग आता राज्याभिषेक करताना आता तर ते अजूनही वनवासी रूपामध्ये आहेत, त्यांना परत राजा रूपात आपल्याला आणायचंय. मग रामाला जाऊन त्यांनी तिथे बसवलं, रामाची अंघोळ घातली त्यांनी, आणि मग रामाने त्यांच्या जटा सोडल्या आहेत. या जटा सोडणं हे खूप मोठी गोष्ट आहे. ते जेव्हा तपस्वी रूपामध्ये होते 14 वर्ष तोपर्यंत त्यांनी ही जटा सोडली नव्हती, पण आता त्यांचा जो पूर्ण संकल्प आहे तो संकल्प संपलाय. आणि मग त्यांनी ही जटा सोडली, सीतेने तिकडे सगळे सीता राम लक्ष्मण सगळेजण तयार झाले. आणि मग रामांनी काय केलं माहितीये का, त्यांचे जे सगळे मित्र होते ज्या मित्रांसोबत त्यांनी एवढी सगळी लढाई केली होती त्या सगळ्या मित्रांना घेऊन आले आणि त्यांच्या आईंची त्यांनी भेट करून दिली, वसिष्ठ मुनींची भेट करून दिली. त्यांना म्हणाले तुम्हाला माहितीये का हा आमचा हनुमंत आहे, याच्यामध्ये किती शक्ती आहे तुम्हाला माहिती नाही, हा अतुलित बलधामम आहे यांचा हनुमान, आणि हा अंगद आणि हा सुग्रीव, सगळ्यांची त्यांनी ओळख करून दिली. मग रामानी पूर्ण वानर सेनेला सांगितलं की आता राम माझा राज्याभिषेक झाला, सगळ्यांनी पूर्ण अभिषेक अटेंड करा, आणि मग मात्र सगळ्यांनी जिथून तुम्ही आले होते ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही आले असाल तुम्ही त्या त्या ठिकाणी परत जा. मग आता इकडे सगळेजण परत आले. मग आता वसिष्ठ मुनी एकदम स्मार्ट माणूस, त्यांना माहिती होतं की 14 वर्ष संपल्यावरती राम परत येणार, त्यांचा राज्याभिषेक करावा लागणार, मग त्याला काय काय वस्तू लागतात त्यांनी ऑलरेडी संग्रहित करून ठेवल्या होत्या. म्हणजे सगळ्या समुद्रांचं पाणी त्याला लागतं, वेगवेगळ्या नद्यांचं पाणी पण त्याला लागतं, अजून पण काही काही दुर्गम अशा काही गोष्टी असतात ज्याच्या विना तो राज्याभिषेक पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी हे सगळ्या वस्तू आणून तयार करून ठेवल्या होत्या. मग जेव्हा राज्याभिषेकाचा दिवस आला त्या दिवशी सकाळपासूनच त्यांनी पूजा सुरू केली आणि रामासोबत आणि राम आणि सीता दोघांनी मिळून ही पूजा पूर्ण केली. मग राम जाऊन बसले त्या सुवर्ण सिंहासनावर. त्या सिंहासनाचं वर्णन खूप सुंदर केलंय खूप साऱ्या ग्रंथांमध्ये की जेव्हा राम राज्य सुरू होणार होतं ते सिंहासन कसं होतं. तर त्यांनी सांगितलंय की असा एवढा मोठा बेस असलेला तो सुवर्ण बेस त्याचा, आणि मग त्याच्यावरती समजा की 12 सूर्य जसे 12 आदित्य तसे 12 सूर्य एका अशा सर्कलमध्ये असतील अर्धवर्तुळाकारामध्ये, त्यांचा जितका प्रकाश येईल तितका प्रकाश फक्त त्या सिंहासनातून निघत होता स्वतःहून. मग त्यावर राम लक्ष्मण आणि सीता आणि शत्रुघ्न आणि त्यांचे सगळे भाऊ तिथे जेव्हा गेले त्या क्षणी राम आणि सीता तिथे बसले आणि मग बाजूला एकीकडे भरत एकीकडे लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि त्यांच्या पायाशी हनुमान. आणि आपण हा फोटो सगळीकडे बघितला असेल कारण हा त्यांचा राज्याभिषेकाचा फोटो आहे किंवा हा त्यांचा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. आणि याच्या खूप साऱ्या मूर्ती पण तुम्हाला खूप ठिकाणी दिसतील, पंचधातूंनी बनलेल्या कधी कधी ब्रॉन्झच्या पण असतात, पण ती मूर्ती पण फार सुंदर असते. इनफॅक्ट आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपचा DP पण टीम त्या मूर्तीचाच फोटो आहे. ती मूर्ती मला कुठे दिसली होती तर दिल्लीला म्हणायला दिल्लीला जाताना बँगलोर वरन दिल्लीला जात होतो तेव्हा जाताना तशी तर खूप घाई होती पण मी म्हणजे सिक्युरिटी चेक करून असं पुढे निघालो आणि लेफ्टला बघितलं खूप साऱ्या मूर्त्या होत्या. पण मी असं आय डोंट नो व्हॉट सडनली अशी इच्छा झाली तिकडे बघायची, तिथे गेलो तर तिथे ही सगळ्यात पहिले हीच मूर्ती होती. तिथे लगेच त्याचा फोटो काढला होता, म्हटलं आता याच मूर्तीचा फोटो DP म्हणून ठेवायचा आपल्या वानर सेनेला. बर मग आता जेव्हा राज्याभिषेक पूर्ण झाला त्यावेळी सगळे जणांनी येऊन आपापले गिफ्ट त्यांना द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये शिव पण होते आणि विष्णूचा अवतार आहे त्याच्यामुळे सगळे देव तिथे पण तिथे आले होते. मग जेव्हा सगळेजण तिथे आले तेव्हा प्रत्येकाला
यांनी पण एक एक करून गिफ्ट द्यायला सुरुवात केली. पण जेव्हा वेळ आली हनुमंताची तेव्हा सीतेनी तिच्या गळ्यामध्ये एक मोत्यांची खूप सुंदर अशी माळ होती, ती माळ तिने हनुमानाच्या गळ्यात अशी टाकली की आता हा हनुमानाला असा हे भेट म्हणून. तर हनुमानाने काय केलं असेल, ती अशी काढली आणि बघितलं, त्याचा एक मोती असं फोडून बघितला काही नाही, दुसरा फोडून काही नाही, तिसरा बघितला काही नाही, असा करून करून त्यांनी पूर्ण ती माळ तोडली आणि सगळं काय असे खाली पडलेत ते सगळे माळेतले मणी. आणि त्यांच्याकडे त्यांनी बघितलं आणि पुढे बघितलं बघितलं तर सगळेजण हसतायत हनुमानाला की हा असं काय करतोय माकड चाळे म्हणून. मग रामाने पण त्यांना हसून विचारलं, हनुमंता तुला काय हवं याच्यामध्ये? हनुमान म्हणाले की मला वाटलं की सीता माताने मला दिलंय प्रत्यक्ष भेट मला दिली आहे, तर याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी असाल राम. ती या पूर्ण सगळ्या मोत्यांमध्ये राम शोधतोय. ते म्हणाले अरे वेड्या असं काही नसतं रे. तो म्हणलं नाही नाही असतं ना, माझ्या हृदयामध्ये आहे की सगळे सगळे राम लक्ष्मण सीता शत्रुघ्न सगळेजण माझ्या मनामध्ये आहेत, तुम्हाला दाखवू का आत्ता? असं म्हणून लगेच त्यांनी आपली पूर्ण छाती उघडून सगळ्यांना दाखवलं तर सगळ्यांना तिथे पूर्ण रामचंद्रांचं दर्शन तिथे झालेलं आहे सगळ्यांना. मग हे बघून प्रत्यक्ष रामाला पण अचंभा वाटलं की हे असं कसं. मग आता जेव्हा पूर्ण तो त्यांचा राज्याभिषेकाचा संपूर्ण सोहळा जेव्हा पूर्ण झाला त्यावेळी पुढल्या दिवशी मग आता सगळ्यांचं ठरलं परतीचा प्रवास सुरू करायचा. रामाने जाऊन सगळ्या वानरांना जाऊन त्यांनी आदित्यराजांना थँक्यू म्हटलं की तुमच्यामुळे आमचा विजय झाला, आता तुम्ही जिथे कुठे असाल तिथे परत जा आणि फक्त माझं नाव तुम्ही घेत राहा. मग जे त्यांचे सोबत सगळे सोबती जे होते त्यांना म्हटलं की तुम्ही परत तर जा आपण येत राहा, आपली मैत्री अजून पुढे टिकणार आहे, अजून खूप वेळ आपण छान असं राहणार आहोत. मग ते पण सगळेजण जायला सुरुवात केली. पण जेव्हा हनुमान जेव्हा जायला लागला त्यावेळी रामांनी त्याला थांबवून घेतलं, म्हणाले हनुमंत तू कुठे चाललायस, तू इथेच थांब, तू आमच्या सोबतच राहा ऐकन पुढे. मग हे ऐकून हनुमंताला खूप छान वाटलं की अरे वा 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 मी तर आता रामासोबतच राहणार आहे, खूपच छान, वा 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 जय श्रीराम जय श्रीराम. हनुमान खूप खुश. मग आता असं झाल्यावर राम राज्य तिथे सुरू झालं आणि राम राज्याचं खूप छान वर्णन रामचरित मानस मध्ये त्यांनी दिलंय की राम राज्य कसं होतं हे त्यांनी सांगितलंय की सगळेजण आपापल्या कामांमध्ये खुश होते. प्रत्येक जण सकाळी जेव्हा उठायचा तेव्हा त्यांना वाटायचं की आज जाऊन काहीतरी खूप छान काम करायचंय. कोणाचाही एकमेकाशी असं वैर नव्हतं, कोणाच्याही मनामध्ये दुसऱ्याबद्दल काही वाईट भावना नव्हती, सगळेजण आपापल्या घरी पूजा अर्चा चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहायचे. असं करून जसं काही पूर्ण मांगल्याचा उत्सव त्या अयोध्येमध्ये 24/7 तिथे सुरू होता. आणि असं सगळं सुरू असताना एका दिवशी काय झालं की सीता माता शृंगार करत होती आणि शृंगार करताना तिने त्यांचे केस वगैरे केले आणि मग तिने कुंकू घेतलं आणि कुंकू त्यांनी असं इथे लावलं आणि मागे हनुमान बघत होता क्युरियसली की काय करताय, काहीतरी सीता माता काहीतरी करतायत. ते म्हणले की तुम्ही हे लाल इथे काय लावलं छान छान? त्यांनी सांगितलं की अरे हे लाल लावलं ना इथे, हे कुंकू सिंदूर हा लावला की रामाचं आयुष्य याच्यामुळे वाढतं म्हणून मी हा लावला. असं आहे का? अच्छा अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे थँक्यू. असं म्हणून तिथनं हनुमान गेले आणि गेले ते डायरेक्टली त्यांच्या एका बाजारामध्ये गेले. माणूस तिथे कुंकू विकत होता त्याच्याकडनं पूर्णच्या पूर्ण कुंकूच घेतलं. मग त्यांनी काय केलं असेल ते पूर्ण कुंकू त्यांनी ओतलं जमिनीवर आणि स्वतः लागले लोळायला त्या कुंकू मध्ये आणि बघता बघता लोळून पूर्ण ऑरेंज कलरचा हनुमान तिथनं असं बाहेर निघाला आणि त्यांना खूप छान वाटलं. आणि त्यांच्या मनामध्ये इतकं त्यांना छान वाटतंय की काही त्याची कल्पना नाही त्या हॅपीनेसची कोणालाच. आणि एवढं साधनं वाटलं की आता जसं एवढं छान आपण केलं आता दाखवायला पाहिजे. मग गेले पुढे सरळ आणि गेले तर कुठे रामाच्या सभेमध्ये आणि सभेमध्ये सगळ्यांनी बघितलं की हनुमान चालतोय
आणि हनुमान चालताना हा पूर्ण लाल लाल सिंदूर त्याच्या अंगावर आणि त्याच्या पायांनी चालताना पूर्ण त्या सिंदूरचे ठसे त्या रामांच्या अयोध्येमधल्या त्या राज दरबारामध्ये उपटतायत. सगळेजण त्याला हसतायत हळूहळू करून. पण जेव्हा तो पुढे जाऊन पोहोचला तेव्हा रामांनी त्यांना विचारलं की तू हे असं का केलंस. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी बघितलं सीता माता एवढंस कुंकू लावते मग तुमचं आयुष्य वाढतं म्हणे. मी जर माझ्या अंगावरच पूर्ण कुंकू घेतलं तर तुमचं आयुष्यच आयुष्य आयुष्यच आयुष्य म्हणून मी हे तुमच्यासाठी केलं. म्हणून मग तेव्हा त्याला रामानी हनुमंताला त्यावेळी एक आशीर्वाद दिलाय. तो म्हणाले ते म्हणाले की तुझी भक्ती इतकी शुद्ध आहे इतकी छान आहे की या पूर्ण भारत वर्षामध्ये जितके रामाचे मंदिर नसतील त्याहून जास्त हनुमंताचे मंदिर सगळीकडे असतील. त्या ठिकाणी तू या रूपात तिथे राहशील म्हणजे या सिंदूरनी पूर्ण माखलेला तो लाल रंगाचा जो हनुमान आहे तो हनुमान तुम्हाला पूर्ण भारत वर्षामध्ये मिळेल. आणि म्हणून ते जे तो आशीर्वाद आहे तो तुम्ही बघाल की अजूनही खरा आहे. अजूनही भारतामध्ये हनुमंताचे जे मंदिर आहे ते सगळ्यात जास्त तुम्हाला दिसतील. कुठेही पण गावामध्ये जरी गेले तरी एका पूर्ण झाडाखाली छोटासा हनुमानाचं मंदिर असतच. बरोबर आहे. हो सो आतापर्यंत इथपर्यंत स्टोरी पोचली. आता इथनं स्टोरीमध्ये परत एक नवीन कॉन्फ्लिक्ट येणार आहे. पण तो जो कॉन्फ्लिक्ट आहे तो सुरू होणार आहे गुरुवारी. आजची कथा इथपर्यंतच होती की जेव्हा आता राम राज्याची सुरुवात झाली आहे आता विभीषण आणि सगळेजण त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. आता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता आणि हनुमान त्यांची स्टोरी इथनं आता सुरू होते. ती स्टोरी आता पुढे कुठे जाईल हे आपण बघूयात गुरुवारी. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदा हात वर करा. छान. जय श्री जय श्रीराम जय श्रीराम. छान झालं. छान वाटलं एकदम. मस्त वाटलं. मस्त वाटलं मला. खूप छान झालं. छान छान. करू गुरुवारी. माझी तर इच्छा खूप असते पण आता कामच येतं त्याला मी काय करणार. हावडे घेऊन टाक वाटलं आताच घेऊन टाक म्हणजे मग सेशन. म्हणायला सोपं आहे म्हणायला सोपं आहे पण तो कर्मयोग फॉलो करणं जरा डिफिकल्ट असत. पण ठीक आहे ठीक आहे करूया. आपण गुरुवारी सेशन करणार आहोत रामजींची इच्छा. येस ठीक आहे. सगळेजण जेवण करा छान. जय श्रीराम म्हणा आणि आपण गुरुवारी परत भेटूयात. बिलकुल बिलकुल नक्की. ओके चला बाय बाय.